नकारात्मक ऊर्जा होते दूर. कृष्णा नदीच्या घाटावर लोकांची तुडुंब गर्दी. नवरात्र हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण. या काळात घराच्या स्वच्छतेला विशेष महत्त्व असतं. नवरात्रीमध्ये घर स्वच्छ ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा येते. स्वच्छता केल्याने दुर्गादेवीचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं. दररोज दुर्गा मातेच्या वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते आणि भक्त उपवास करतात आणि तिचा आशीर्वाद घेतात. या सणादरम्यान लोक त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा संकल्प करतात आणि वाईट सवयी किंवा नकारात्मकता सोडून देण्याचा प्रयत्न करतात. नवरात्रीच्या काळात घराची स्वच्छता केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा महत्त्वाची मानली जाते. अशा काही गोष्टी आहेत ज्या घरातून काढून टाकणे शुभ असते कारण ते नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात. सध्या नवरात्र सण जवळ आल्याने भिलवडी तालुका पलूस येथील कृष्णा नदीच्या घाटावर भिलवडी आणि आसपासच्या 12 वाड्या आणि विविध गावातील लोकांचे अंथरूण पांघरुणाच्या स्वच्छतेसाठी तुडुंब गर्दी होत आहे. दरवर्षी गर्दी असते इथं दसऱ्या टायमात. दसऱ्याला काय दरवर्षी धुयाला असतात विलवडी, मळवाडी, चपोडवाडी, सुपाडी, आष्टा, इकडची आपल्या मळवाडी, बारावाड्याचं स्टेशन, या 12 वाड्याची धुयाला इकडे येतात काय दरवर्षी दसऱ्याच्या निमित्त धुयाला येतात. सुपाच असते ती त्याचे निमित्तानं धुयाला माणसं धुवून स्वच्छ घरातलं धुलंभांडी धुलंभांडी म्हणा घरातलं झाडून बिडून काढून प्रतिनिधी अशोक जाधव, ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पलूस.